मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, अखेर जी आर आलेला आहे. दुष्काळ परिस्थिती तसेच क्यार आणि महाचक्रीवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत आज शासनाने शासन परिपत्रक काढलेलं आहे. मित्रांनो, आपण बघू शकता 21 नोव्हेंबर 2019 हे परिपत्रक आहे आणि क्यार आणि महा चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती. मोठं नुकसान झालेलं होतं, शेतकऱ्यांचं पीक नुकसानीत गेलेलं होतं, हातचं पीक. त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील विद्यार्थ्यांचे महालयीन विद्यार्थी यांचे परीक्षा शुल्कही माफ होणार आहे. बघा, उपरोक्त संदर्भातील क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची विद्यापीठ आणि परीक्षा मंडळे यांची परीक्षा फी माफ करण्याची योजना लागू केली आहे. यामध्ये अकृषी विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा समावेश आहे. आता महसूल आणि वन विभागाने संदर्भातील क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये जून आणि सप्टेंबर या कालावधीत पर्जन्य तूट आणि आनुषंगिक बाबीमुळे प्रभावित झालेल्या अंबाजोगाई जिल्हा बीड व परांडा जिल्हा उस्मानाबाद या दोन तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करून काही सवलती लागू केल्या आहेत. तसेच संदर्भातील क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राज्यात माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2019 क्यार आणि महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यामध्ये शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झालेल्या आपातग्रस्त शेतकऱ्यांना मदत व सवलती लागू केल्या आहेत. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील 34 जिल्हे आणि त्यामधील आणि त्या व्यतिरिक्त 335 तालुक्यामधील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनासुद्धा सवलती देण्यात आल्या. सदर तालुक्यातील शेतकऱ्यांना लागू केलेल्या सवलतीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याची सवलत लागू केली आहे. तर बघा, परीक्षा शुल्क माफ करण्याची सवलत यास्तव सदर दुष्काळी परिस्थिती आणि आपातग्रस्त तालुक्यामधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी संदर्भातील क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार तत्काळ कारवाई करण्यात यावी. यासाठी आवश्यक असल्यास निधीची तरतूद करण्यासाठी संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तातडीने शासनास प्रस्ताव सादर करावा. तर सर्व बंधूंनो, अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे. गोरगरीब आणि जे विद्यार्थी आहेत ज्यांना फी भरण्याची आता ताकद उरलेली नाही अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ आपण नक्कीच पोहोचवाल अशी मी आशा करतो. कारण बऱ्याच जणांना अशा प्रकारचं परिपत्रक जी आर हे माहीत नसल्यामुळे त्यांच्यावर संबंधित महाविद्यालय मोठ्या प्रमाणामध्ये दबाव आणतं, अन्याय करतं आणि त्यांना जबरन त्यांच्याकडून फी वसूल करत असतं. त्यामुळे मित्रांनो, एक आपलीसुद्धा सामाजिक बांधिलकी आहे, म्हणून आपणसुद्धा यामध्ये आपला सहभाग नोंदवा. आपण बघितलेलं आहे की क्यार आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, चक्रीवादळ आलेलं होतं, यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. तर हा व्हिडिओ जर आपण शेअर केला, प्रत्येकापर्यंत पोहोचवला, तर हीसुद्धा आपली एक मदतच त्यांना होईल. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.